नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत, प्रजनन आरोग्य आणि वंधत्व. गर्भधारणा हा लग्न झालेल्या जोडप्यातील चिंतेचा विषय आहे. गेल्या काही वर्षापासून जोडप्यांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे. वाढत्या वयामुळे वंधत्व अथवा गर्भधारणासारख्या समस्यांना सामोरं जावं लागत असताना याचं कारण काय किंवा वाढतं वय खरंच गर्भधारणेत बाधा निर्माण करतं का हे आपण जाणून घेऊया. महिला आणि पुरुष दोघांमध्ये काही वैद्यकीय समस्यांमुळे वंधत्व अथवा गर्भधारणा साध्य करू शकत नाही. ही समस्या केवळ शहरी भागात नसून आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेली आहे. तसेच ही समस्या केवळ महिलांपुरता मर्यादित नाही तर पुरुषांमध्येही अशा प्रकारच्या समस्या दिसून येत आहेत. तरुण जोडप्यांमध्ये आता वंधत्व्याचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. वंधत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यांकडून सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाचा ART वापरही वेगाने वाढत आहे. महिलांमध्ये वाढत्या वयानुसार अंडाशयाचा दर्जा खराब होतो. आजकाल जोडपी शिक्षण तसेच करिअरला अधिक प्राधान्य देत असून गर्भधारणेला उशीर करतात आणि ओव्हेरियन रिझर्व कमी झाल्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. म्हणजे काय की क्वांटिटी म्हणजे अंडाशयाचा आकडा कमी व्हायला लागतो आणि क्वालिटी आणि त्याचा जो दर्जा आहे तोही कमी व्हायला लागतो. एंडोमेट्रिओसिस, ब्लॉक केलेले असलेले फॅलोपियन ट्यूब्स, लैंगिक बिघडलेले कार्य, हॉर्मोनल डिसऑर्डर, प्रदूषण, अनियमित मासिक पाळी, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा PCOS यासारख्या इतर कारणामुळे स्त्रियांमध्ये वंधत्व येऊ शकते. पुरुषांच्या बाबतीत शुक्राणूची गुणवत्ता वयोमानाप्रमाणे कमी होत जाते. याशिवाय वाढत्या वयानुसार मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि संबंधित आजारांची शक्यताही वाढत जाते. पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये तणावासारखी समस्या त्यांच्या प्रजनन सक्षमतेवर परिणाम करू शकते. याचा महिलांमध्ये ओव्हुलेशनवर परिणाम होतो आणि पुरुषांमधील शुक्राणूच्या उत्पादनावरती आणि टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर दोघांवर परिणाम होतो. तणावावर मात करण्यासाठी धूम्रपान, बेकायदेशीर अंमली पदार्थांचे सेवन, अल्कोहोलचे व्यसन स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. होतं काय की ह्या सगळ्या करत असताना फ्री रॅडिकल्स नावाचा एक प्रकार असतो, तो ह्या बीजंड किंवा शुक्राणू ह्याच्यावर परिणाम करून त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी दोघांवरही परिणाम करायला लागतो. विषारी पदार्थ जे आहेत ते नुकसान करू शकतात. पुरुषांमधील शुक्राणूची संख्या आणि गुणवत्तेच्या उत्पादनावर परिणाम करू शकतात आणि स्त्रियांच्या अंडाशयाच्या गुणवत्तेवर खालवू शकतात. वयाच्या 25व्या वर्षी गर्भधारणेने झालेली चांगली असते. अति मद्यपान केलेल्या महिलांमध्ये हॉर्मोनल असंतुलन होतो आणि पुरुषांमध्ये शुक्राणूची गुणवत्ता खराब होते. राहणीमानाचा दर्जा खालावत असून सतत बसून राहणे, शारीरिक हालचालीचा अभाव, जंक फूड, प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील पदार्थ यांचे नियमित सेवन यांचा समावेश असलेली गोष्टी आणि किंवा बैठे जीवनशैली पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढवतो आणि शेवटी वंधत्वाची शक्यता वाढते. संशोधनातून असं दिसून आले आहे की कीटकनाशे, रासायनिक पदार्थ, BPA समावेश असलेले प्लास्टिकचा वापर यामुळे स्त्रियांमध्ये पुनरुत्पादन क्षमतेवरती परिणाम होतो. नियमित व्यायाम पुरुष आणि स्त्री दोघांनाही तंदुरुस्त राहण्यास मदत करते. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्याच्या विविध परिस्थितींपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. त्यामुळे रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे गरजेचे आहे. तणाव कमी करणे त्यासाठी योगा व मेडिटेशन करणं गरजेचं आहे. जास्त तीव्रतेच्या व्यायामामुळे एखाद्याच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर कुठलीही गोष्ट जी आहे ती मर्यादित केली तर त्याचा परिणाम चांगलाच असतो. अतिव्यायामामुळे प्रजनन संस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे वर्कआउट करताना तुमच्या शारीरिक कुवतीनुसार व्यायाम करणे योग्य राहील.
आहार कसा घ्यावा, संतुलित आहार घ्या, तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्या. फळे, भाज्या, शेंगदाणे, तृणधान्य यासारख्या अन्य पदार्थांमध्ये विटॅमिन सी आणि फोलेट, बीटा कॅरोटीन, ल्युटीन यासारखे अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो आणि ते शुक्राणू आणि अंडाशयाच्या दोन्ही पेशींवरती हानी पोचवण्या मुक्त रॅडिकल म्हणजे जे फ्री रॅडिकल्स आहे त्यांच्याशी लढतात. लिंबूवर्गीय पदार्थ, बिया, काजू, सोयाबीन, मसूर सेवन केल्याने प्रजनक्षमता वाढू शकते. प्रक्रिया केलेला जंक फूड, कॅन केलेले फूड्स, अन्नपदार्थांचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा. कार्बोहायड्रेट, सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट खाद्यपदार्थाचे सेवन टाळा. कार्बोनेटेड पेय, मिठाई यांचेही सेवन टाळा. तुमचे वजन वाढू देऊ नका. वंध्यत्वाला आमंत्रण मिळेल नाही. आता आपण थोडक्यात मासिक पाळी आणि ओव्ह्युलेशन हे पाहूया. दर महिन्याला जर पाळी व्यवस्थित येत असेल आणि सरासरी जी रेग्युलर पाळी जी असते ती 28 दिवसाची असते, तर आपण पाळीचा पहिला दिवस ह्याला एक आकडा जर दिला आणि जर पाळी 28 दिवसाची असेल तर 14व्या दिवशी हे बीज अंड शरीरामध्ये रिलीज होतच असतं. तर पाळीच्यापासनं 11वा दिवस ते 17वा दिवस जो असतो त्याला आपण फर्टाईल पिरियड असं म्हणतो. या पिरियडमध्ये जेव्हा संबंध ठेवला आहे तर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता वाढत असते. इतर दिवशी हे नॉन फर्टाईल डेज असे कन्सिडर केले जातात. याचबरोबर वैद्यकीय चाचण्याही करून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला मधुमेह, थायरॉईड, PCOS, एंडोमेट्रिओसिस किंवा इतर कुठल्या समस्या असतील तर ते तपासून घेणं गरजेचं आहे. पुरुषांनीही वेळोवेळी त्यांच्या लैंगिक आरोग्याची मूल्यांकन करणे आवश्यक आहे. आयुष्यातील सर्व ध्येय साध्य करेपर्यंत प्रजनन क्षमता वाट पाहणार नाही. आपण सर्व बहुआयामी आयुष्य जगतो. गर्भधारणा हा त्यातलाच एक आयाम आहे हे लक्षात घ्या. ज्या स्त्रियांना त्यांच्या जोडीदार सापडलेला नाही अशा स्त्रियांसाठी प्रजनन संरक्षण हा उत्तम मार्ग असू शकतो. तो वयाच्या 35 ते साधारण 40 वर्षापर्यंत निवडायला हवा. त्यात आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स ह्याच्यामध्ये जेव्हा वेळ येते ट्रीटमेंट घेण्याची तेव्हा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन IUI किंवा IVF किंवा सरोगेसी किंवा इतर काही टेक्निक्सचा वापर करून प्रेग्नन्सी ठेवू शकतो. धन्यवाद.